बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे. थोड्याच वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी ज्या इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि आपल्यासोबत अंकिता पाटील ठाकरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अनेक दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. आज तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, काय नक्की चर्चा झाली, काय सांगाल? नाही, आता जसं साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, एक सकारात्मक पद्धतीची चर्चा झाली देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर. आणि आम्ही सगळे एकच धोरण घेऊन चाललेलो आहोत की परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे. आमचे जे स्थानिक प्रश्न आहेत, आमचे जे कार्यकर्त्यांना जो त्रास होत चाललेला आहे, तर त्या बाबतीतलं जे सगळे प्रश्न आहेत ते आम्ही आज फडणवीस साहेबांसमोर मांडलेले आहेत. आम्हाला खाली ग्राउंड लेवलला काम करताना ज्या अडचणी येत आहेत त्याही आम्ही मांडलेल्या आहेत, आणि ज्याचा परिणाम इलेक्शनवरती होऊ शकतो ते आम्ही सगळ्या गोष्टी स्पष्ट त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत, आणि त्यांनी आम्हाला याच्यामध्ये एक सकारात्मक असं आश्वासन दिलेलं आहे. येत्या काळामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार ह्या लोकसभेमध्ये उमेदवार असणार आहेत, मग त्यांचा प्रचार कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी तुम्ही काय रणनीती आखणार आहात, त्याबद्दल काय? नाही, आज आम्ही ज्या गोष्टीसाठी आलेलो आहोत ते म्हणजे, आज आम्हाला कालच फोन आलेला होता की आज आपण एक बैठक घ्यावी, घेण्यासंदर्भातला आज एक आम्हाला फोन आलेला होता. आणि आम्ही आमचं जसं सांगितलं, कार्यकर्त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, ज्या जो त्रास आम्हाला ग्राउंड लेवलला होतोय, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही आज इथे साहेबांसमोर मांडलेल्या आहेत. सकारात्मक चर्चा आणि सकारात्मक आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मला वाटतं अजून एक परत 2 ते 3 बैठका होतील. आमचेही कार्यकर्ते प्रमुख येतील, त्यांच्याही परत एकदा साहेबांबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती ठरेल. त्यावेळेस तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, तर आम्ही लोकसभेमध्ये तुम्हाला मदत करू पण आम्हाला विधानसभेमध्ये मदत करणार आहात का हे पहिल्यांदा स्पष्ट करा, असं देखील तुम्ही एका भाषणामध्ये म्हटला होता आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील म्हटला होता, मग त्याचं पुढे काय होणार? नाही, जसं मी आत्ता सांगितलं की आता उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे, आपण महायुतीमध्ये आहोत. आम्ही आज भाजप पक्षामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही आज एकच धोरण सर्व घेऊन चाललेलो आहोत, ते म्हणजे परत एकदा आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करायचं आहे. आम्हाला खाली काम करत असताना, शेवटी आता आम्ही आता काम करत असताना आम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचं राहिलं, कारण हे आमची ही पहिली वेळ नाही, हे 3 वेळा हा विषय झालेला आहे, पण आता देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत, केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब आमच्या समोर मागे भक्कमपणे उभे आहेत, त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये तरी काय प्रॉब्लेम होणार नाही, काय त्रास होणार नाही, ह्या बाबतीतलं आश्वासन हे आम्हाला आज देण्यात आलेलं आहे. चर्चा संपूर्ण झाली, प्रचार आता सुरू होईल. सुनेत्रा पवारांसाठी तुम्ही स्वतः मैदानात उतरणार प्रचारासाठी, तुमच्या विधानसभेपुरतं असेल किंवा पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघापुरते असेल, तुम्ही स्वतः प्रचारासाठी उतरणार? आता परत अजून 2 ते 3 फेजेसमध्ये चर्चा होणार आहे, ते कार्यकर्त्यांबरोबर चर्चा घेऊन परत पुढची रणनीती कशी असेल ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ठरवू आम्ही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ज्या आहेत हर्षवर्धन पाटील यांची बैठक झाली, आणि या बैठकीमध्ये अजून काही बैठका ज्या आहेत त्या होणार आहेत. स्थानिक नेत्यांचं, स्थानिक कार्यकर्त्यांचं नक्की काय म्हणणं होतं हे जाणून घेण्यासाठी आज बैठक होती. आगामी काळामध्ये 2 ते 3 दिवसात पुन्हा एकदा बैठक होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती अंकिता पाटील ठाकरे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.